शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बघितलंस जोगेश्वरी किती योग्य आणि छान प्रकारे सगळं सजवून ठेवलंय. हो खरंच, आपण फक्त बाहेर जायचं ठरवलं होतं पण हे सगळं किती सुंदर सजवलंय. ह्या सगळ्यांनी आपल्यासाठी कष्ट घेतले आणि आपल्यासाठी हे सगळं सजवलंय आणि किती सुंदर सजावट केली आहे तुम्ही सगळ्यांनी. खरंच खूप छान वाटतंय. हे प्रयोजन प्रधानजी आणि दुर्गादेवी यांचंच आहे. कारण इतकी सुंदर कल्पना त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. म्हणजे बघ ना, आपण इथपर्यंत आलो ते त्यांच्याचमुळे. त्यांनी आपल्याला सुचवलं, मी तयार झालो, तूही तयार झालीस आणि आपण इथे आलो. आणि आपल्याला महादेवांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला सांगणं हे फक्त एक निमित्त होतं. कारण त्यांना इथे सगळं नियोजन करून आपल्याला आनंदी झालेलं बघायचं होतं. पण खरंच हे सगळं बघून मला खूप आनंद वाटतोय. म्हणजे पहिले मी यायला नाही म्हणून चूक करत होते की काय असं वाटू लागलंय मला. प्रधानजी, दुर्गादेवी आणि तुम्ही सगळेच, तुम्ही तर आमच्यासाठी इथे सोनारीच उभी केलीत. काय बोलू ह्यावर. पण खरंच हे सगळं पाहून आम्हाला खूप बरं वाटलं. भैरवा, अरे असं बोलून तू आम्हाला लाजवतोस. हे समध आता तुमचंच आहे. हे खास तुझ्या आणि जोगेश्वरी साठी तयार केलं आहे. आपलं ठरलेलं नव्हं. तू जोगेश्वरीचं मन जिंकायचं, तिला येळ द्यायचा. तुम्हा दोघांनी निवांत येळ मिळावा म्हणून हे समध तयार केलं आहे आम्ही. बरं भैरवा, आता तुम्ही दोघ आराम करा. मी आणि दुर्गा इथं जवळच महादेवाचं मंदिर आहे तिकडे जाऊन येत. बरं जया विजया. हां, तुम्ही दोघी बी इथं जरा बाजूला थांबा, कुठं बी जाऊ नका. सा जोगेश्वरी आणि भैरवाला काय लागल काय नगर ते बघा. अगं सांगची येळ आहे. हो चला. Thank you.
जाणवतंय. इथे जवळून छान चंदनाचा सुगंध येतोय. हो जाणवतंय. आणि हा सुगंध एक संकेत देखील देतोय. संकेत कसला स्वामी? हा येणारा चंदनाचा सुगंध श्री विष्णूंच्या येण्याचा संकेत देतोय. एव्हाना ते आलेही अस. म्हणजे श्री विष्णू इकडे आल्यात? हो. ते इथे जवळपासच आहे. कोणत्याही क्षणी ते आपल्यापाशी येत. या या गंडासूर, या या नाग लोकात आपलं स्वागत आहे. या बस. प्रणाम महादेवा. या नारायण. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांत. बोला श्री विष्णु. महादेवा, भैरव आणि जोगेश्वरी यांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्यामधील वादविवाद मिटवण्यासाठी ही जागा अतिशय सुंदर आहे. हो, इथे आल्यापासून ते दोघेही आनंदी आहेत. एकमेकांना समजू घेऊ पाहत आहेत. जोगेश्वरीच्या मनातल्या शंका कुशंका दूर होत आहेत आणि याच कारणाने तिची इच्छा पूर्ण होते. आणि आम्हालाही हेच हवंय. जोगेश्वरी आणि भैरवाने एकत्र येणं हे या सृष्टीच्या कल्याणासाठी आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना एकत्र यावंच लागेल. हो महादेवा, आपण जे बोलताय ते मी समजू शकतो. पण इकडे तुम्ही जोगेश्वरी आणि भैरव यांना एकत्र आणू पाहत आहात आणि तिकडे कंडासूर आणि तक्षक त्यांना विलग कसं करता येईल हे पाहत आहे. मला ठाऊक आहे श्री विष्णू, आपण काय सांगू पाहत आहात. तक्षक आणि कंडासूर यांची भेट झाली. होय महादेवा, कंडासुराने तक्षकाला आपला सोबती बनवला आहे आणि त्यांचं एकत्र येणं हे भैरवाच्या वाटेतील खूप मोठी अडचण ठरू शकते. ह्यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आत्ताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.